मनोहर टाकीजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. मनोहर टाकीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. शहरातील छावा संघटनेतर्फे या परिसरात एकूण 4 कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. यामुळे परिसरातील गैरप्रकारांना गैरघटनांना आता आळा बसेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, छावा संघटनेचे नाना कदम, संजय वाल्हे, राजू पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्या आवारामध्ये छावा संघटनेच्या वतीनं CCTV कॅमेऱ्यांचं लोकार्पण सोहळा आज इथे आयोजित केलेला आहे. आम्हाला आनंद होतोय की छत्रपती शिवरायांजवळ एक पवित्र काम आज आम्हाला हाती घेतलं असं वाटतंय. खरं तर बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती की छत्रपती शिवरायांसमोर CCTV कॅमेरे उभारावे, परंतु मनोज भोंडे एक त्यांच्या निधीमधून 10 लाखाचा निधी खर्च करून एक भव्य दिव्य असं स्मारक इथे उभं केल्यानंतर त्या कॅमेऱ्यांना खरी शोभा आज आलेली असं वाटतं. बुद्धविहार समन्वय समितीतर्फे पाली भाषा प्रदेश परीक्षा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. पाली भाषेचे समर्थन व्हावे, भाषेचा प्रसार व्हावा हा उद्देश या कार्यक्रमामागील आहे. बुद्धविहार समन्वय समिती नागपूर आयोजित धुळ्यात पाली भाषा प्रवेश परीक्षेचे पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला. साक्री रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास नागपूर समितीचे अध्यक्ष भदंत सुमन वैष्णव हे खास करून उपस्थित होते. पाली भाषेचा प्रसार व्हावा हा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास प्राध्यापक उमेश पठारे, प्राध्यापक विलास चव्हाण, जी बी पवार, प्रभाकर खंडारे, डॉक्टर सुरेश बिर्हाडे, व्ही टी गवळे, अनंत भांबरे वाघ, पी यू पवार, प्राध्यापक पी आर नगराळे, प्राध्यापक मोहन मोरे, प्राध्यापक जी जी ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाली भाषा तुम्ही शिकवा आणि त्यामुळे पाली भाषेचं संवर्धन होईल, जतन होईल या उद्देशाने बुद्धविहार समिती नागपूर ही प्रयत्न करीत आहे. आणि त्यांनी मला याविषयी सांगितलं होतं की तुम्ही पाली भाषाचं संवर्धन होण्यासाठी जे काही महाविद्यालयाबाहेरचे जे विद्यार्थी आहेत किंवा काही लोक आहेत की जे पाली भाषेचं ज्ञान घेऊ इच्छितात त्यांना तुम्ही ती पाली भाषा शिकवा, तर मी पॉलिटेक्सनुसार या सर्व विद्यार्थ्यांना पाली भाषा शिकवण्याचे काम केले आणि त्यांना वेळोवेळी एक पाठ, दोन पाठ, तीन पाठ असे सर्व पाठ आमचे झाल्यानंतर आम्ही त्यांची परीक्षा घेतली. परीक्षेमध्ये 75 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. त्यामध्ये काही प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांकाने सुद्धा विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. तर त्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे. बुद्धविहार समन्वय समिती नागपूर यांच्या वतीने हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. साक्री रोडवरील इच्छापूर्ती गणपती मंदिरात महामृत्युंजय महायज्ञ करण्यात आला. जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मधुकरजी गर्दे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून हा यज्ञ करण्यात आला. धुळे काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून महामृत्युंजय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. साक्री रोडवरील इच्छापूर्ती गणपती मंदिरात हा महायज्ञ करण्यात आला. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते हा महायज्ञ झाला. यावेळी भगवान गर्दे, सोमनाथ पाटील, भगवान शिंदे, चुडामन पाटील, विठ्ठल बागुल, अशोक बागुल, नवल पाटील, ज्ञानेश्वर होलार, आर एन पाटील, आर व्ही पाटील, दादाजी पद्मर, अर्जुन पाटील, धर्मा बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.
माझ्याचे ज्येष्ठ नेते मधुभाऊसाहेब गर्दे यांची तब्येती थोडी बिघड झाल्यानंतर यांची तब्येत जल्दीत जल्दी सुधारल्या तेव्हा बाबा आम्ही आमूर्त म्हणजे ठेवण्यात आलेला आहे बा सर्व समाजाच्या वतीने जल्दी सुधारण्यात यावं बा हे आमच्या गणपती बाप्पा सर्वांच्या वतीने गणपती बाप्पांना साकड घालण्यात आलेलं आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. रावेर नंदा भवानी रस्त्याच्या कामाला आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ. धुळ्यातील चावरा हायस्कूल मध्ये सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेचे आयोजन. बिलाडी येथील पोलीस पाटलांवर कारवाई करावी. सुखलाल भैसाने यांची पत्रकार परिषद. मनोहर टाकीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न. धुळ्यात पाली भाषा प्रवेश परीक्षेचे पुरस्कार वितरण समारंभ. आणि इच्छापूर्ती गणपती मंदिरात महामृत्युंजय महायज्ञाचे आयोजन. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.